काही महिन्यांपूर्वी दिल्लीत झालेलं श्रद्धा वालकर हत्याकांड तुम्हाला आठवत असेल. आफताबनं आपल्या लिव्ह इन पार्टनर श्रद्धाची कशा प्रकारे हत्या केली हे उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देश हादरला होता. आता अशातच श्रद्धा वालकर हत्याकांडापेक्षाही क्रूर प्रकार झाल्याचं समोर आलंय. हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊयात. मीरा रोडच्या गीतानगर येथील गीत आकाशदीप इमारतीत सरस्वती वैद्य आणि मनोज साने हे मागील 3 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. मात्र 7 जून रोजी बुधवारी रात्री त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्यानं शेजारच्यांनी पोलिसांना बोलवलं. त्यानंतर पोलिसांनी घराचं कुलूप तोडून आत प्रवेश केल्यावर त्यांना एक धक्कादायक दृश्य दिसलं. मनोज साने यानं तिची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे असंख्य तुकडे केले आणि ते घरातच ठेवले. याहून भयानक म्हणजे हे तुकडे कुकरमध्ये शिजवले गेले आणि गॅसवर भाजले गेले. एवढंच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यानं ते घरातल्या पातेल्यात आणि बादलीत दडवून ठेवले अशी माहिती पोलिसांनी दिली. तर ही हत्या 5 दिवसांपूर्वी करण्यात आली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणामुळे मीरा रोड परिसरासह संपूर्ण मुंबईत खळबळ माजली आहे. या प्रकरणी मनोज सानेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर या प्रकरणावरून आता विरोधकांनी देखील राज्याच्या गृह विभागावर ताशेरे ओढले.